अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत आझादीच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त देशासाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिलेले आहे तसेच देशसेवा करणाऱ्या सेवानिवृत्त कुटुंबियांचा सत्कार सोहळा व देशभक्तीचा गीतांचा कार्यक्रम अंजनगाव सुरजी येथे प्रभा मंगलम कार्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू, प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, सेवानिवृत्त अधिकारी शिवा जयस्वाल, ठाणेदार दीपक वानखळे उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नायडू बोलताना म्हटले की सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान हा सन्मानच राहणार आहे. त्यांनी आपल्या देशाचे संरक्षण केले, काहींनी तर बलिदान केले, त्यामुळे त्यांचा सन्मान होणे महत्वाचे आहे. तसेच अंजनगाव सुरजी तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिक तसेच आपल्या देशासाठी बलिदान झालेले कुटुंबाचे मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी अंजनगावचे सहाय्यक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाजाचे पदाधिकारी, समाजसेवक, पत्रकार यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस अधिकारी सुलभा राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित दाखवल्याबद्दल ठाणेदार दीपक वानखडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.